जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आंबेडकर चळवळीतील रोशन घाटे यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला। यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटल परिसरात तोडफोड केल्याचं डॉक्टर नगरकर यांनी सांगितले आहे। रोशन घाटे यांना मानवता क्युरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर सर्व औषध उपचार सुरू करण्यात आले होते। वेळोवेळी याबाबत नातेवाईकांना उपचाराची माहिती देण्यात आली होती। दरम्यानच्या काळात रोशन घाटे यांच्या फुफ्फुसात शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे डॉक्टर नगरकर यांनी सांगितले आहे। रोशन घाटे यांच्या नगरसेविका असलेल्या बहिणीने आयसीयू मध्ये गोंधळ घातल्याचे डॉक्टर नगरकर यांनी सांगितले। मागच्या 10 दिवसांमध्ये त्यांच्यावरती सर्व प्रकारचे शर्तीचे प्रयत्न करण्यात आले होते। 18 तारखेला त्यांचा सीटी स्कॅनचा स्कोर 21 होता आणि तेव्हापासून ते हाय फ्लो नेझल ऑक्सिजन आणि नंतर व्हेंटिलेटर सपोर्टवरती होते। सायटोकाईन स्टॉर्म हा जो कोरोनामध्ये एक दुर्दैवाने फार ॲग्रेसिव्ह प्रकार मानला जातो त्यांच्यामध्ये असल्याचं डॉक्युमेंट करण्यात आलं होतं। जे काही शास्त्रोक्तरित्या ठरवून दिलेले प्रोटोकॉल्स आहेत त्या प्रोटोकॉल्सनुसार फिजिशियन्स इंटेन्सिव्हिस्ट त्यांचा उपचार करत होते। त्यांना आवश्यक असणारे रेमडेसिवीरचे औषधं असो, प्लाझ्मा असो, टोसिलिझुमॅब असो, सर्व ट्रीटमेंट दिली गेलेली होती। ह्या ट्रीटमेंटच्या दरम्यान वारंवार वेळोवेळी रुग्णाच्या नातेवाईकांना लेखी स्वरूपामध्ये रुग्णाच्या आजाराबद्दलची माहिती देण्यात आली होती आणि त्याच्यावरती त्यांचे सिग्नेचरसुद्धा घेण्यात आलेले होते। त्यांना माझ्याकडून आणि हॉस्पिटलकडून इतपत सांगण्यात आलेलं होतं की आपल्याला पुढील उपचारासाठी आपण मुंबईला किंवा अन्य मोठ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करणंसुद्धा आवश्यक आहे, तुम्ही तिकडे शिफ्ट करू शकता। पण त्यावेळेस जसं प्रत्येक वेळेस होतं, रुग्णाचे नातेवाईक हात जोडत होते की नाही आम्हाला इथून कुठे शिफ्ट करायचं नाही। 10 दिवस ॲडमिट असताना मागच्या 5 दिवसांमध्ये जेव्हा ते व्हेंटिलेटरवरती होते कधीही त्यांचं ऑक्सिजन सॅच्युरेशन 80% वरती गेलेलं नव्हतं। त्यांच्यावरती 22 तारखेला दोन्ही फुफ्फुसांमध्ये इंटरकॉस्टल ड्रेन ही नलिका टाकण्याची शस्त्रक्रियासुद्धा करण्यात आलेली होती। याबद्दल त्यांच्या नातेवाईकांना पूर्णपणे कल्पनासुद्धा देण्यात आलेली होती। इतकं सगळं असताना काल रात्री 12:30 वाजता जेव्हा त्यांचं दुर्दैवी निधन झालं तर तो जो नातेवाईकांचा अप्रोच होता आणि हे नातेवाईक समाजातील सुशिक्षित, त्यांची बहीण ही एका चांगल्या राजकीय पक्षाची नगरसेविका असताना सुद्धा त्यांनी आयसीयूमध्ये येऊन जो गोंधळ घातला, आयसीयूमध्ये त्यावेळेस अन्य 8 रुग्ण व्हेंटिलेटरवरती होते, त्या 8 रुग्णांच्या जीवाला जर धोका निर्माण झाला असता त्याला जबाबदार कोण असतं? त्यांनी आयसीयूमध्ये येऊन जो गोंधळ घातला, आमच्या डॉक्टर जे इंटेन्सिव्हिस्ट होते, सर्जन्स होते, मेडिकल ऑफिसर्स, नर्सेस यांना जी शिवीगाळ करण्यात आली, हे शिवीगाळ्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। आमच्या जुन्या हॉस्पिटलमधनं स्टाफला घेऊन जेव्हा गाडी ह्या हॉस्पिटलमध्ये येत होती तर त्या गाडीची पूर्ण तोडफोड करण्यात आली आहे। त्या गाडीमध्ये असणाऱ्या स्टाफच्या जीवालासुद्धा धोका निर्माण करण्यात आलेला आहे। कलेक्टर साहेबांना आणि आता कमिशनर साहेबांना हीच विनंती करणार आहोत की पुढच्या 24 तासांमध्ये ह्या समाजकंटकांविरुद्ध जर कधी काही ॲक्शन घेण्यात आली नाही तर आमच्याकडे उद्यापासून ऍडमिशन्स बंद करणे आणि रुग्णसेवा बंद करण्याशिवाय दुसरा काही पर्याय उरणार नाही। शिवाय स्टाफच्या गाडीचे पूर्णपणे तोडफोड केल्याचे डॉक्टर नगरकर यांनी सांगितले असून या घटनेत जे दोषी आहेत त्यांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अन्यथा कोविड रुग्णांवर उपचार करण्यास आम्हाला थांबावे लागेल असा इशारा हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनने दिलाय। आम्ही सगळे समाजाची जबाबदारी म्हणून हे कोविड हॉस्पिटल चालवतो आहोत, कारण हे पूर्ण समाजावर आलेलं संकट आहे आणि ह्या संकटात आम्ही एक युद्ध म्हणून फ्रंटवर राहून लढतो आहोत। परंतु या काल 2 हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना मारहाण करण्याच्या घटना झाल्या, प्रॉपर्टीची तोडफोड करण्याच्या घटना झाल्या, तर अशा भयमुक्त अशा भीतीच्या वातावरणामध्ये, दहशतीच्या वातावरणामध्ये काम करणं शक्य नाही। प्रत्येक डॉक्टरचा, प्रत्येक हॉस्पिटलचा, प्रत्येक नर्सचा, प्रत्येक हेल्थकेअर वर्करचा हक्क आहे आणि गरज आहे भयमुक्त वातावरणात काम करणे, दहशतीपासून मुक्त वातावरणात काम करणे, आणि यासाठी आमच्या 3-4 प्रमुख मागण्या आहेत। काही समाज विघोती विघातक प्रवृत्ती हे कार्य करतायत तर त्यांना शोधून लवकरात लवकर कठोर कारवाई करावी, हा पहिला आमची मागणी आहे। दुसरी मागणी आहे नाशिकमधल्या सर्व कोविड हॉस्पिटलना पोलीस संरक्षण मिळावं। वातावरण संवेदनशील आहे, आम्ही आमचं पूर्ण काम करतो आहोत, परंतु आम्हाला सुरक्षित वातावरणात काम करता यावं यासाठी 24 तासांच्या आत नाशिकमधल्या सगळ्या कोविड हॉस्पिटलला 24 आवर्स पोलीस संरक्षण मिळावं। कॅन्सरच्या इंजेक्शनचा आरोप खोटा असल्याचे सांगत फुसातील इन्फेक्शन कमी करण्यासाठी टोसिलो झुबॅम
इंजेक्शन उपलब्ध नसल्याने त्याऐवजी पेंग इंटरफेरॉन इंजेक्शन देण्याचा सल्ला दिला होता, मात्र नातेवाईकांनी परवानगी न दिल्याने आम्ही पेंग इंटरफेरॉन इंजेक्शन दिले नसल्याचे डॉक्टर नगरकर यांनी सांगितले आहे. एनसीएनसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.